मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। कोणत्याही प्रकारचं वाटण न करता आज आपण झटपट तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी बघणार आहोत। रोज एकाच प्रकारची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळ अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला टिफिनसाठी सुद्धा ही भाजी द्यायची असेल तरी ही भाजी झटपट तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती याच्यामध्ये मी 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथे 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांद्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे। त्याचा फ्लेवर कढीपत्त्याचा खूप छान याच्यामध्ये उतरतो। इथे मी 1 कच्चा बटाटा उभ्या स्लाईसमध्ये बारीक फोडी करून घेतलेले आहेत, तो आपल्याला 2 मिनटं ह्याला परतून घ्यायचा आहे। बटाटा आपला पटकन शिजण्यासाठी यावरती थोडं झाकण ठेवायचं आहे 2 मिनटासाठी। अधेमध्ये आपल्याला पुन्हा ह्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली ही भाजी करपणार नाही। पाणी न घालताच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण बारीक किसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल, पण पेस्ट वापरण्याच्याऐवजी तुम्ही असं किसून घातलं ना, त्याचा फ्लेवर भाजीला खूप छान उतरतो आणि भाजी चविष्टसुद्धा लागते। पुन्हा आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून हे पूर्ण शिजून घ्यायचं आहे। तर बटाटासुद्धा आपला शिजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालूया। टॅमॅटोसुद्धा ह्याला परतून घ्यायचं आहे। टॅमॅटो पटकन शिजावा यासाठी वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि काही मसालेसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर इथे मी हळद घेतलेली आहे 1/2 चमचा, त्याचबरोबर इथे मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मसाला वापरलेला आहे। या भाजीमध्ये आणखीन जास्त चटपटीतपणा येण्यासाठी इथे तुम्ही चिली फ्लेक्स जरी घातलेत ना तरीही छान लागतात। मसाला छान परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत। वांग्याची इथे मी लांबट फोडी करून घेतलेली आहेत, ते 2 मिनटं ह्याला परतून घ्यायचे आहेत। पाणी न घालताच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे, त्यामुळे ही खाण्यासाठी अतिशय वेगळी आणि चविष्ट लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी मिक्स करून घेतल्यावरती यामध्ये 1/2 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर 1/2 चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत। त्याचबरोबर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपलीही शिजून घ्यायची आहे। अधेमध्ये आपल्याला ही भाजी हलवत राहायचं आहे, तर भाजी लागू शकते खाली। तुम्ही ते पाहू शकताय, बघा मस्त एकदम भाजी आपलीही शिजला गेलेली आहे आणि पाणी न घालताच ही भाजी अगदी झटपट तयार होते। वांग्याची भाजी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो, तर अशा वेळेला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही पद्धत। अगदी बोटं चाटत राहाल इतकी चविष्ट बनते। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर झटपट तयार होणारी ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।